तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये नवे निर्बंध लागू. जाहीर कार्यक्रम लग्न सोहळ्यामध्ये केवळ 50 जणांनाच परवानगी तर अंत्यविधींना 20 जणांनाच जाता येणार. राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये धडकी भरवणारी वाढ. काल दिवसभरामध्ये 5338 नवे रुग्ण तर एकट्या मुंबईमध्ये 3928 जण पॉझिटिव्ह. 194 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग. ओमायक्रॉनच्या सावटाखाली नववर्ष स्वागताची तयारी. कोकण महाबळेश्वरसह पर्यटनस्थळं फुलली. नववर्ष पार्ट्यांवरती पोलिसांची नजर. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज मतमोजणी. वर्चस्वासाठी राणेंची प्रतिष्ठा पणाला तर नितेश राणेंवरती अटकेची टांगती तलवार कायम. आज हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी. मुंबईमधल्या प्रमुख स्टेशनवरची सुरक्षा वाढवली. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. एमपीएससी परीक्षेवरून आयोगावरती टीका केल्यास परीक्षार्थींवरती कठोर कारवाईचा इशारा. एमपीएससीच्या फतव्याविरोधात उमेदवारांमध्ये संताप. कोरोनाचं संकट वाढलंय आणि डॉक्टर संपावर. मार डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप. ओबीसी आरक्षणाशिवाय 18 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार का? राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू. आयकर रिटर्न्स दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस. आयकर विभागाकडून अजून तरी मुदतवाढ नाही. सेंच्युरियन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरती टीम इंडियाचा दणदणीत विजय. पाचव्या दिवशी उपहारानंतर विजयाला गवसणी. टीम इंडियाची 1-0 अशी आघाडी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.